राजेंद्र भाई राव का मुलगा, राजेंद्र भाई राव का मुलगा, राजेंद्र भाई राव का मुलगा, संचालन
शांत चित्ताने ऐकत जोरदार मायबाप रसिक एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळा मारा.
शिक्षक आहेत बरोबर, त्याच्यामुळे त्यांची वाणी ही गोडच असणार, कारण शिक्षक सगळ्यांचा घोडा होता, त्याच्यापासून शाळेपासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मी सगळा करतोय हो, तुमची साथ असली तर सगळा करणार. त्याच्यामुळे भजनाची सुरुवात भजन रूपाने करूया, तदनंतर गजरात मनोरंजन दोन्ही बुवा 100% करणार, आणि तुम्हा रसिक जगांचं मनोरंजन करणं हेच हेतू आहे. पण ज्या भगवंताच्या सेवेला आपण आलो ती पहिली सुरुवात करूया, आणि एकदा भगवंता उभं केलो त्या बुवानी सांगल्या जसं एका मागाचा भोसकाळ गुडवा आम्ही सुरुवात करणार बरोबर बुवा. पण खेळीमेळीच्या वातावरणात माझं काय विषय आहे बुवा, मी हसत राहते पण दुसऱ्यात माका काय समजत नाही, मी असो रागात बोलतोय काय समजत नाही, काय भानगड आता मी हसत असते बुवा, तुमचं ह्या नाईला जाईल माका समजत नाही की मी हसते पण समोरच्या वाटता मी रागात बघते तसा काय नाही बुवा. कारण हो आपण स्टेजच असा एकमेकांना भांडतलं ह्याच्या खाली गेल्यावर आपला मोठा मैत्रत्वाचा नाता होणार बरोबर. कारण आज तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात, मी तुमच्यासाठी नवीन आहे, एकामेकांना समजून घेऊया आणि भगवंताचं नामस्मरण करूया. Thank you.
सोडित राहत धर सोड धर सोड भजनाची सुरुवात बुवानी केली आहे. कारण बुवानी खरोखर अतिशय सुंदर सांगितलं की माणसाच्या मनातील जीवनातील मीपणाची जेव्हा निवृत्ती होणार त्यावेळी कुठंतरी आपलं जीवन सार्थकी लागणार. बरोबर की नाही बुवा? कारण बघा, आपण ज्यावेळी मंदिरात जातो तेव्हा मंदिराच्या बाहेर चप्पल काढून आतमध्ये जातो का? तर देवाकडे जाताना आपले पाय जमिनीवर हवे, अधांतरी असता नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा प्रवेश करतो ना तेव्हा मंडळी ती चौकड असते ना ती लहान असते छोटी. कारण भगवंताजवळ जाताना कधी झाले तरी त्याच्या समोर नतमस्तक होऊनच जायला पाहिजे. बुवानी अतिशय सुंदर सांगितलं, त्यामुळे बुवांसाठी जोरदार टाळ्या होते. कारण चांगल्यात चांगला मानणार ही गॅरंटी गाडी बुवांची असणार. आणि या ठिकाणी बघा मंडळी, कलीने एंट्रीज अशा प्रकारची केली आहे की कलीचा एक हात आपल्या लिंगावरती आहे आणि एक आपल्या जिभेवरती आहे. याचा सांगण्याचा भावार्थ मंडळी की मनुष्य प्राण्यानं या कलियुगामध्ये आपल्या जिभेवरती आणि कामवासनेवरती ताबा मिळवला तर तो या भवसागरामध्ये तरुण जाणार मंडळी. कारण निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई या चार भावंडाची निर्मिती अशा प्रकारे झाली की माणसाच्या जीवनामध्ये येऊन मीपणाची निवृत्ती व्हायला पाहिजे. म्हणून पहिला जन्माला आला तो निवृत्ती, आणि माणसाच्या जीवनामधून मीपणाची निवृत्ती झाली की जीवन जगण्याचा मार्ग सोपा होतो. म्हणून दुसरा आला जन्माला तो सोपान, आणि जीवन जगण्याचा मार्ग सोपा झाला की आपल्याला ज्ञान प्राप्त होत. म्हणून तिसरा आला तो ज्ञानेश्वर, आणि आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या जीवनाला मुक्ती मिळते. म्हणून चौथी जन्माला आली मुक्ताई. म्हणून माणसाच्या शरीरामधून मीपणा निवृत्त व्हायला पाहिजे. कारण देव आपल्याला सांगत नाही मंडळी की माझ्याजवळ पेढे घेऊन यावा, नारळ घेऊन यावा आणि माझ्या पाया पडा. भगवंत प्रत्येकाला सांगत असतो की तुझ्यातला मीपणा माझ्या चरणापाशी आणून देव, तरच तुझ्या जीवनात सार्थक होणार. म्हणून ही आपली जी जीवनरूपी नौका कुठंतरी त्या रवळनाथाच्या चरणापाशी आपण ठेवूया आणि त्या भगवंताचं गोड गुणगान गाऊया. बोलता बोलता बुवाने माझ्याबद्दल सांगितल्याने 5 + 5, कारण बुवा शाळा मास्तर असल्यामुळे पहिल्यापासूनच बुवा पण हुशार. एकदा काय झालं मंडळी, बुवा शाळेत होते लहान आणि पहिल्यापासूनच माणूसच भारी आ, त्याच्यामुळे बाईनी चित्रकलेचं पेपर होतो बघा आणि सांगितलं हेमंत रेल्वेचं चित्र काढ. बुवानी आमच्या 2-3 असे चौकोन एकामेकाक जोडलेली आणि बाईंजवळ पेपर दिल्याने, पेपर दिल्याबरोबर बाईंनी 10 पैकी 5 मार्क दिल्याबरोबर बुवा आमचे भडाकले म्हणता हा एवढा भारी बकरा चित्र काढलं आणि बाईनू 10 पैकी 5 मार्क दिलास. तेवढी बाई म्हणतो अरे तू ठोकळे जोडलंस म्हणजे हे रेल्वेचे डबे काढलंस त्याचा इंजिन घ्या. त्या गुलाम लय हुशार म्हणता बाईनू इंजिन भोगद्यात गेला. तेव्हा बाई पण हुशार, त्या भोगद्यात गेलेला इंजिन आधी बाहेर येऊन दे म्हणलेले 5 द्याना. बरोबर की नाही बाबा? असं खेळत बारी करूया, भजनाला सुरुवात करूया.
Thank you.
Thank you.